Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कोरोना काळात फिरणारे आरोग्यमंत्री असू देत नाहीतर प्रचाराला फिरणारे जयंत पाटील असू देत एवढ्या दिवसात यांना कोरोना झाला नाही मात्र अधिवेशनाच्या 8 दिवस अगोदरच यांना कोरोना होतो. लंडनमध्ये जसा कोरोनाचा नवीन प्रकार आढळला तसा अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना उत्तरं देता येणार नाहीत हे माहिती असल्यामुळेच विरोधकांनी महाराष्ट्रात राजकीय कोरोनाचा नवा प्रकार आणल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केलाय. तसेच या महाराष्ट्रातील नव्या राजकीय कोरोनाची माहिती WHOला देणार असून यावर संशोधन करण्याची मागणी करणार असल्याची त्यांनी कोपरखळी यावेळी लगावली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसाची मुदत लॉकडाऊन जाहीर करण्या अगोदर राज्याच्या नागरिकांना दिली. गेले 2-3 दिवसापासून ज्या बातम्या येत आहेत राज्याचे मंत्री एकामागे एक कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत असं आम्ही ऐकतोय. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे जी गेले 1.5 वर्ष कोरोना काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जी हेही राज्यभर राष्ट्रवादीचा प्रचार करत असताना फिरत होते तेव्हा त्यांना कोणालाही कोरोना झाला असं आम्ही ऐकलं नाही. पण अधिवेशनाच्या 8 दिवसा अगोदरच त्यांना कोरोना होतो. जसा मी उल्लेख केला की लंडनमध्ये कुठला तरी एक वेगळा कोरोनाचा प्रकार आढळला तसाच आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकीय कोरोना नावाचा एक वेगळा प्रकार तर नवीन सुरू झाला नाही आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. हे अधिवेशन ह्या राज्य सरकारला अडचणीचं आहे. विविध प्रश्नावर भारतीय जनता पक्ष आक्रमक होणार आहे ह्याचा अंदाज त्या लोकांना आहे. प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहे म्हणून राजकीय कोरोनाचा हा नवीन प्रकार त्यांनी आणला आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालाय. याबद्दल किंवा ह्याची माहिती थोडी मी WHOला पण माझ्या वतीने देणार आहे की जसा लंडनमध्ये एक नवीन तुम्हाला कोरोनाचा प्रकार आढळला तसा आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकीय कोरोना पण हा नवीन निर्माण झालाय ह्याचंही थोडं संशोधन तुम्ही करावं असंही पत्र मी WHOला लिहिणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.